आणि आता पाहू टॉप 9 मोठ्या राजकीय बातमी. पंढरपूरमधील राज्य सरकार आणि धनगर समाजाची चर्चा निष्फळ. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये उद्या मुख्यमंत्री ॲडव्होकेट जनरल यांच्या उपस्थितीमध्ये धनगर समाजाची बैठक. मोदी सरकारचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. कांदा आणि बासमती तांदळावरील किमान निर्यात मूल्य रद्द. कांदा आणि बासमती तांदूळ निर्यात करण्याचा मार्ग मोकळा. केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात मूल्य हटवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आभार मानले. पंतप्रधान मोदी यांचे आभार. हजारो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं शिंदे यांचं ट्विट. केंद्र सरकार 90 दिवस हमीभावानं सोयाबीन खरेदी करणार. खाद्यतेलावरील आयात शुल्क 20% वाढवण्याचा निर्णय. धनंजय मुंडेंनी केंद्र सरकारचे आभार मानले. सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना फायदा होणार. कांद्यावरील $550 निर्यात मूल्य देखील रद्द. केंद्र सरकारचे आभार. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. कांद्यावरील 40% निर्यात शुल्क अद्याप कायम. किमान निर्यात मूल्याची अट रद्द. अधिक गप्प असणाऱ्यांकडून आता कौतुक. एवढा दळभद्रीपणा भाजप नेतेच करू शकता. रोहित पवार यांची टीका. प्रतिभा धानोरकर आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादासंदर्भात आज दिल्लीमध्ये महत्वपूर्ण बैठक. बैठकीला काँग्रेसचे संघटक सरचिटणीस के सी वेणुगोपाल, राज्य प्रभारी रमेश चेनिथला सुद्धा उपस्थित. पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबरला पुणे दौऱ्यावर. मोदींची सभा होणार. शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गाचं उद्घाटन होणार. गणपती बाप्पाचं कितीही दर्शन घेतलं तरी काही फरक पडणार नाही. महाराष्ट्रातील जनता त्यांना मातीत घालेल. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर सगळ्या टेंडरची चौकशी करणार. विजय वडेट्टीवार यांचा महायुतीवर निशाणा.